प्रकरण चौथे मुंबईतलं वास्तव्य मी मुंबईत आलो तो खेडवळपणाचा छाप घेऊनच काय गंमत बघा आधी शाळेची सुरुवात एकदम उच्चभ्रू वातावरणात झाली नर्सरी आणि के जी ही वर्ष पंजाबातल्या पतियाळामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेली पण तिथून एकदम रवानगी झाली ती शिरखेडसारख्या लहानशा गावातल्या जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत परिस्थितीने मला क्षणार्धात दोन टोकांना फिरवून आणलं माझी त्याबद्दल मुळीच तक्रार नाही मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलो नसलो तरी माझं आयुष्यात काही बिघडलं नाही उलट मराठी शाळेत जे शिकलो ते इंग्रजी शाळेत कधीच शिकायला मिळालं नसतं नवी शाळा आणि नवे सवंगडी मुंबईत येताच आईने माझं नाव कलिना इथल्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेत घातलं मुंबई महानगरीतली ही शाळा असल्याने इथले विद्यार्थी मध्यमवर्गीय घरातले आणि शहरी वळणाची शुद्ध भाषा बोलणारे होते माझी तीन चार वर्ष खेड्यातल्या शाळेत गेल्याने माझ्या बोलीभाषेचं वळण गावठीच होतं त्याला वर्गातली मुलं हसत त्याची सुरुवातच मुळी हजेरीपासून झाली वर्गशिक्षिका एकेकाचं नाव करत तेव्हा या शाळेतली मुलं मी आहे किंवा हो असं म्हणत मी मात्र शिरखेडच्या शाळेतल्या सवयीनुसार हजार गुरुजी किंवा हजारबाई असं ओरडायचो त्यावर मुलांना हसू आवरत नसायचं मला त्याची लाज वाटायची पण लवकरच इतरांचं अनुकरण करून मीही मुंबईची बोलीभाषा आत्मसात केली वर्गमित्रांनी थोडीफार टिंगल केली असली तरी वर्गशिक्षिका मात्र मला समजून घ्यायच्या माझा भाबडा चेहरा आणि माझं निरागस वागणं त्यांना आवडायचं आईशी त्यांचं बोलणं झालेलं असल्याने माझ्याबाबत त्यांना कल्पना होती इंग्रजी माध्यमात दोन इयत्ता शिकल्यानंतर एकदम हा मुलगा खेडेगावात गेला त्यामुळे त्याच्या जिभेला स्थानिक बोलीचंच वळण असणार याची जाणीव ठेवून आमच्या बाई प्रेमळपणाने मला सांभाळून घेत मुंबईत येताच धाकटा भाऊ संजय भेटल्याने माझा तीन वर्षांचा एकाकीपणा दूर झाला आमच्या वयात थोडंसंच अंतर असल्याने संजय आणि मी भरपूर खेळायचो आणि दंगा मस्ती करायचो भांडणं आणि मारा ठरलेल्या पण यातलं काहीही बाबांपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी आम्ही घ्यायचो ते एकतर तापट आणि त्यातून लष्करी खाक्याचे त्यांच्या रागालाच घाबरून ते रात्री घरी येण्याच्या अगोदर आम्ही पांघरुणात गुडूप झोपायचो ही सवय आम्हाला ब्लॅकआउटमुळेही लागली होती एकोणीसशे एक्काहत्तरचं बांगलादेश मुक्तियुद्ध संपलं असलं तरी पुढचे काही महिने खबरदारी म्हणून एकदम ब्लॅकआउट केलं जायचं हल्ल्याचा पहिला धोका मिलिटरी कॅम्प्सना असल्याने आमच्या क्वार्टर्समध्येही शिस्त काटेकोरपणाने पाळली जायची ब्लॅकआउट होताच अंधाराला घाबरून आम्ही भावंड पांघरुणात दडी मारायचो आमच्या भांडणं मारामाऱ्यात आईने कधीच मध्यस्थी केली नाही एकतर तिचा स्वभाव शांत त्यातून ती म्हणायची तुम्ही भाऊ भाऊ क्षणात भांडाल आणि नंतर एक व्हाल तुमची भांडणं तुम्हीच तुम्ही समजुतीने सोडवा आईचे हे उद्गार पुढील आयुष्यात योगायोगाने खरे व्हायचे दर खेपेस काळजी घेऊनही एकदा आमची मारामारी बाबांच्या कानावर गेलीच मी आणि संजय असेच मारामारी करताना जवळच स्टोव्हवर पातेलीत दूध उकळत होतं खुमखुमी शिगेला जाऊन मी संजयची मान दाबून त्याचं तोंड पातेलीत बुडवलं भाजल्याने तो जोरजोरात किंचाळायला लागला आई धावतच आली संजयचा चेहरा बरा व्हायला वेळ लागला थंडावा मिळावा म्हणून शाई लावली तर चेहरा निळा झाला बाबांना हे कळताच त्यांनी मला असं बडवलं की पुन्हा अशी मस्ती करण्याची हिंमतच झाली नाही एकंदरीतच एक आमचं बालपण असं खोडसाळपणात चाललं होतं मुंबईत आल्यानंतर माझ्या व्यक्तिमत्वात हळूहळू बदल घडायला लागला एक गमतीची गोष्ट म्हणजे संजय आणि मी एकमेकांशी हिंदीत बोलायला लागलो विदर्भ आणि मुंबई दोन्हीकडे लोकांच्या बोलण्यात हिंदी रुळलेली असल्याने आणि आमच्या मिलिटरी कॅम्पसमध्ये बहुभाषक कुटुंब राहत असल्याने हिंदीत बोलणं सोपं पडायचं इथे आणखीही एक गोष्ट घडली जी पुढील आयुष्यात मला फायदेशीर ठरली कॅम्पसमध्ये विविध प्रांताचे लोक खेळीमिळीने राहायचे त्यांची भाषा सण संस्कृती त्यांचं खाणं पिणं यांच्याशी माझा परिचय झाला माझे विचार माझ्या प्रांतापुरते संकुचित न राहता आपोआप माझ्यावर भारतीय एकात्मतेचे संस्कार झाले माझ्या खेळांमध्येही बदल झाला विटीदांडू भोवरा आणि मुंबईने ज्यावर मनापासून प्रेम केलं ते क्रिकेट यांची गोडी मला लागली कलिना परिसर मुंबई विद्यापीठामुळे प्रसिद्ध आहेच परंतु तिथे हिरवाईही विपुल आहे एकोणीशे त्र्याहत्तरच्या सुमारास कलिना भागाचं चित्र म्हणजे बैठ्यात साळी गर्द झाडी मोकळा परिसर शुद्ध हवा आणि कमालीची शांतता असं होतं शिरखेडला झाडांवर चढून सूरपारंब्या खेळत असल्याने कलिनेतली विपुल झाडी हा माझ्यासाठी आनंदाचा ठेवा होता दाट झाडीमुळे कलिना भागात नेहमीच आप निघायचे हुंदडताना पायाखाली नीट बघण्याची काळजी घ्यावी लागायची एकदा तर रात्री झोपलेलो असताना अत्यंत विषारी असा काळ सर्प घरात माझ्या अगदी जवळ आला होता माझी आयुष्य रेषा बळकट म्हणून मी वाचलो तो प्रसंग पुढे येईलच विक्री कलेचा पहिला अनुभव आमच्या मिलिटरी कॅम्पसमध्ये चिंचेची झाडं भरपूर होती बोराचीही काही झाडं होती शिरखेडला असताना मी झाडावर चढण्यात पटाईत झालो असल्याने चिंचेच्या झाडावर चढून मोठे टपोरे आकडे काढून आणायचो आई त्या चिंचांचा मस्त वराढ पद्धतीचा झणझणीत जण ठेचा करायची शेजारच्या घरात चिंचा वाटूनही बऱ्या जोरायच्या हो मग माझ्या डोक्यात एक सुपीक शक्कल आली मी चिंच बोरांचे वाटे करून रस्त्यावर उभं राहून विकायला लागलो चिंचांचे टपोरे आकडे म्हणजे महिला वर्गाचं आकर्षण गृहिणी आणि शाळेला जाणाऱ्या मुली माझ्याकडून चिंचांचे वाटे विकत घ्यायच्या त्यातून मिळणारे पैसे मी प्रामाणिकपणाने आईला आणून द्यायचो बाबांना माझ्या या उचापातीची सुतरामय ही कल्पना नव्हती माझ्या पथ्यावर पडलेली एक गोष्ट म्हणजे बाबा सकाळी लवकर कामाला जायचे ते थेट रात्रीच परतायचे मी रस्त्यावर उभं राहून चिंचा बोरं विकतो हे कळलं असतं तर त्यांनी मला आधी शाळा नीट शिक म्हणून फोडून काढलं असतं सुदैवाने हा उद्योग बाबांना कधीच कळला नाही आईने मात्र मला कधीही मारलं नाही शिक्षा करण्यापेक्षा समजावणीने बदल घडवण्यावरच तिचा भर होता मी मोठा मुलगा असल्याने ती मला नेहमी दादा म्हणायची प्रत्येक वेळी तीच मला सांगायची दादा तूच असा खोडकर वागलास तर संजयही तुझं अनुकरण करेल या तिच्या उपदेशामुळे एक गोष्ट चांगली झाली की मोठा भाऊ म्हणून नेहमीच समजुतीने आणि जबाबदारीने वागण्याचं शाणपण माझ्यात रुजलं आईच्या नजरेचा धाकच इतका पुरेसा होता की माझ्यावर हात उचलण्याची वेळ तिच्यावर कधीच आली नाही अर्थात मीही कधी बेगुमान झालो नाही एकदा रविवारी सुट्टीच्या दिवशी मी घराजवळच्या बोराच्या झाडाखाली उभा राहून बोरं पाडत होतो या झाडाला काटे असल्याने खबरदारी म्हणून मी खालून वर दगड मारून बोरं पाडत होतो एक टोकदार दगड मी वर भिरकावला आणि माझा अंदाज चुकल्याने तो दगड फांदीवर आपटून थेट माझ्या डोक्यावर आदळला त्याचं टोक माझ्या डोक्यात घुसलं आणि रक्ताची धार लागली मी रडत रडत घरी पळालो माझा रक्ताळलेला चेहरा बघून आई हादरली तिने हाका मारून बाबांना बोलवलं त्यांनी मला डॉक्टरकडे नेलं तिथे जखमेला चार टाके घातले परत येताना मी धास्तावलो होतो आज बहुतेक आईच्या हातचा मार खावा लागणार अशी भीती मला वाटत होती पण घरात शिरता क्षणीच आईने हात पसरून मला जवळ घेतलं आणि दादा ये रे कसा आहेस असं कसं लागून घेतलंस असं म्हणत डोळ्यातल्या पाण्याला वाट करून दिली नंतरही रागावण्याऐवजी माझी कीव करत म्हणाली दादा अरे कसा रे धान तू निदान बाजूला उभं राहून तरी दगड फेकायचास माझं बोट तुटलं आणि जळलं सुद्धा मी सहा वर्षांचा होतो मी आणि संजय एकदा बाबांबरोबर जवळच्या कारखान्यात लोखंडी पट्टीवर ड्रिल करून घ्यायला गेलो होतो नेमका ड्रिल पाडणारा कामगार तिथे नव्हता बाबांना असली कामं करणं म्हणजे आजचा मळ होता त्यांनी मला ड्रिल मशीन धरायला सांगितलं आणि स्वतः ड्रिल पाडायला लागले ते यंत्र मोटारीवर चालणारं होतं आणि त्याला एक पट्टा होता माझं लक्ष नव्हतं फिर त्या फिरत्या पट्ट्याबरोबर माझं बोट अचानक खेचलं गेलं आणि यंत्रात अडकून चेचलं गेलं बाबांनी प्रथम यंत्र बंद केलं आणि हात हळुवारपणे बाहेर काढला तर बोट अक्षरशः लोंबत होतं आईला बोलावून आणायला बाबांनी संजयला पाठवलं तो इतक्या कमालीच्या वेगाने पळाला की अर्ध्या तासाच्या अंतरावर आमचं घर असताना तो दहा मिनिटातच आईला घेऊन आला डॉक्टरांकडे गेल्यावर ते म्हणाले या मुलाच्या बोटावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागेल पण बोट तुटल्यातच जमा आहे शस्त्रक्रियेत ते जोडता आलं नाही तर सडण्यापेक्षा कापून टाकायला लागेल डॉक्टरांनी ते बोट जागीच बसवलं सगळ्यांना वाटत होतं की बहुधा बोट गमावलं पण ते चक्क जुळलं आणि बरं होऊन पहिल्यासारखं काम करायला लागलं हा चमत्कार म्हणावा की काय हे मला सांगता येणार नाही बाबांना दुसरी नोकरी मिळाली एअरफोर्समधून निवृत्त झाल्यानंतर बाबा दुसऱ्या नोकरीच्या शोधात होते त्यात सुमारास एअर इंडिया कंपनीत स्टोरकीपरच्या नोकरीसाठी जाहिरात वर्तमानपत्रात आली बाबांनी अर्ज केला हवाई दलातल्या सेवेमुळे बाबांना कोणतंही काम नीटनेटकं का आणि परिपूर्ण करण्याची सवय होती आणि त्यांचं इंग्रजीही चांगलं होतं त्यांनी अर्जच इतका मुद्देसूद लिहिला होता की त्यांना केवळ मुलाखतीसाठी बोलावणंच आलं नाही तर चक्क दोन हजार अर्जांमधून त्यांची निवडही झाली एकूण दोन हजार उमेदवारांमधून फक्त दोन जण निवडले गेले आणि त्यात बाबा होते या गोष्टीचा अभिमान मला आजही आहे बाबांनाही नोकरी मिळाल्याने घरात उत्साह आणि आनंद निर्माण झाला त्यांच्या छोट्याशा निवृत्ती वेतनाला आता बऱ्यापैकी पगाराची जोड मिळू लागली घरातले काटकसरीचे दिवस संपून आईला थोडीफार खर्चाची मोकळीकही मिळाली आमचा शालेय प्रवास निश्चिंतपणे सुरू राहिला मी शालेय जीवनात कधीही चमकदार कामगिरी केलेली नाही माझी शिक्षणातली प्रगती यथातथाच होती मी प्रत्येक इयत्तेत सर्व विषयात काठावर पास होत होतो स्तुती करावी असं कोणतंही कौशल्य माझ्याकडे नव्हतं ना, ना वक्तृत्वाची आवड न वाचनाची आवड ना, वाचना ना खेळात प्रावीण्य अभ्यासाचा तर मला कंटाळाच येत होता आणि त्यातही गणिताला मी घाबरूनच होतो बाबांना आमच्या प्रगतीपत्रकाकडे लक्ष देण्या इतकीही फुरसत नव्हती ते कायम संसाराच्या खर्चांची तोंड मिळवणी करण्यासाठी धावत राहायचे माझ्या प्रगती पुस्तकातला उत्तीर्ण आणि वरच्या वर्गात गेला इतका शेरा वाचायची सवय झाल्याने आपला मुलगा पुढे अधिकारी वगैरे होईल ही आशा आईनेही कधीचीच सोडून दिली होती मी सातवी पास झाल्यानंतर आईने माझं नाव सांताक्रुजच्या पाठक टेक्निकल हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीसाठी घातलं मला अभ्यासाची फारशी गोडीही नव्हती हे शिरखेडहून मुंबईत आल्यानंतर चार वर्षात तिच्या लक्षात आलं होतं तांत्रिक शिक्षण मिळालं तर पुढे मला किमान टर्नर फिटर किंवा इलेक्ट्रिशियनची नोकरी किंवा कामं मिळतील असा तिचा हिशेब होता धनंजय पुढच्या आयुष्यात एखाद्या उद्योग समूहाचा मालक बनेल असं त्यावेळी कुणी सांगितलं असतं तर आम्हा दोघांनाही हसू फुटलं असतं पाठक टेक्निकल हायस्कूलमध्ये शिक्षण सुरू झालं तरी माझ्यात मात्र मात्रही फरक पडला नाही गणित विषयाला नेहमी घाबरून राहिल्याने उदाहरणं सोडवता यायचीच नाहीत नवे धडे उमगायचे नाहीत इतर विषयात पूर्वीसारखीच काठावर उत्तीर्ण वाटचाल आणि त्यातून हस्ताक्षरही वाईट असल्याने शिक्षिका नेहमी ओरडत मला इतर विद्यार्थ्यांच्या चिडवण्याची आणि शिक्षकांचा ओरडा खाण्याची धास्ती वाटायची त्यामुळे वर्गातही मी गप्प बसणं पसंत करायचो अभ्यासात गती नसणारा घाबरट संकोची मुख दुर्बळ बोलताना चाचरणारा असं एकंदर माझं ध्यान होतं पाठक हायस्कूलमधल्या बाई मला दगड म्हणायच्या पुढे मोठेपणी एकदा त्या ते भेटल्या तेव्हा गमतीने मी त्यांना म्हणालो बाई तुमचा तेव्हाचा छोटासा दगड आता मोठा दगड झालाय त्यावर माझ्या दंडावर चापटी मारून लटक्या रागाने त्या म्हणाल्या शिकवलेलं लक्षात राहत नव्हतं आणि एवढं बरं लक्षात राहिलं रे तुझ्या इयत्ता दहावीपर्यंत मी सगळे विषय क्रिकेटच्या चेंडूसारखे बसे तटवून काढत होतो पण अखेर त्या भीतीदायक गणित महाराजांनी माझी अचूक विकेट काढली मी गणितात नापास झालो एकदा नव्हे तब्बल पाच वेळा आईने तर माझ्यापुढे हात टेकले होते ती वैतागाने म्हणायची दादा तुझी शकुंतला एक्सप्रेस कधीरे पोहोचणार मुक्कामाला आमच्या विदर्भात यवतमाळ ते मूर्तिजापूर या नॅरोगेज मार्गावर ही शकुंतला एक्सप्रेस नामक रेल्वे गाडी चालते ती इतकी हळूहळू जाते की चालत चालत गेलं तरी सहज पकडता येते म्हणूनच माझ्या शिक्षणाच्या संथ गाडीला आई गमतीने शकुंतला एक्सप्रेस म्हणत असे आईचं शिक्षण जुन्या सातवी यत्तेपर्यंत झालं होतं बाबांचं शिक्षण त्यामानाने जास्त म्हणजे जुन्या दहावीपर्यंत आत्ताच्या बारावीपर्यंत झालं होतं आपल्या मुलांनी किमान त्याहीपेक्षा अधिक शिकावं अशी बाबांची सुप्त इच्छा होती पण माझं डोकं शालेय विषयात चालत नव्हतं आणि त्यातही तो गणित नावाचा राक्षस छळ छळ छळत होता अखेर देवाला किंवा उत्तरपत्रिका तपासताना कुणाला तरी माझी दया आली आणि सहाव्या प्रयत्नात एस एस सी पास होऊन आमचं घोडं एकदाचं गंगेत न्हालं आईने सुटकेचा निश्वास सोडला बाबांना कळलं तेव्हा ते मुश्किलपणाने म्हणाले दादा गणिताचा बराच सखोल अभ्यास केलास रे इयत्ता अकरावीसाठी मी दादरच्या सेंट जॉन कॉलेजमध्ये वाणिज्य म्हणजेच कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला तरुणाईच्या उंबरठ्यावर पाऊल टाकत कॉलेजकुमार धनंजय यांचा प्रवास पुढे सुरू झाला